औरंगाबादच्या ऐतिहासिक टाउन हॉल परिसरात कचरा टाकल्याची बातमी झी मीडियानं शनिवारी उघड केली होती. झी 24 तासच्या या वृत्ताची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी 21 एप्रिलला संध्याकाळपर्यंत कचरा साफ करण्याचं आश्वासन दिलं. मात्र 2 दिवस उलटल्यानंतरही टाउन हॉल साफ झालेलं नाही, त्यामुळे आज दिवसभरात तरी टाउन हॉल कचरामुक्त होईल का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. ऐतिहासिक टाउन हॉल परिसरामध्ये महापालिकेनं कचरा दडवून ठेवल्याची बातमी झी मीडियानं उघड केली. या पद्धतीनं या वास्तूमध्ये कचरा महापालिका प्रशासनानं काही अधिकाऱ्यांनी लपवून ठेवला होता. ऐतिहासिक ही वास्तू आहे, त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आणि महापौरांनी शनिवारी दुपारी असं आश्वासन दिलं होतं की संध्याकाळपर्यंत टाउन हॉलचा कचरा पूर्णतः रिकामा करू. आज सोमवार आहे, कचरा उचलायला सुरुवात झाली आहे. इथे जो सुखा कचरा ठेवण्यात आला होता तो या गुण्यांमध्ये भरायला सुरुवात झाली आहे, मात्र अजूनही हे काम संथ गतीनं सुरू आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी पडलेला आपण पाहू शकतो. खरं तर या ऐतिहासिक इमारतीमध्ये कचरा टाकायलाच नको होता, मात्र कचरा टाकल्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर किमान तातडीनं ही वास्तू साफ करण्याची गरज होती, मात्र अजूनही महापालिका प्रशासन ते करत नाही आहे. दाखवण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं आहे, अर्धा कचरा उचलला सुद्धा आहे. काही ठिकाणी हा कचरा गुण्यांमध्ये भरून या ठिकाणून महापालिका अधिकारी घेऊन सुद्धा जात आहे, मात्र असं असलं तरी किमान हा कचरा साफ करायला अजून 2 दिवस लागतील. ऐतिहासिक वास्तूबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे याचा हा ढळढळीत पुरावा म्हणावा लागेल. खरं तर 70 दिवस झाले औरंगाबाद शहराचाच कचरा प्रश्न अजून सुटला नाही, त्याचबाबत कुणी गंभीर नाही, त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत ठेवलेला कचरा काढण्याबाबतही ही लोक गंभीर नाही, यात नवलते काय असा प्रश्न आता नागरिकांना पडतो. बघूया किमान आज तरी या ऐतिहासिक वास्तूतील हा कचरा महापालिका प्रशासन बाहेर काढते ते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. आणि यानंतर आपण बघूया आणि महापौरांना आठवण देखील करून देऊया की त्यांनी काय आश्वासन दिलं होतं. सर्वप्रथम तर मी या ठिकाणी शहरवासियांची माफी मागेल की अशा या परिस्थितीमध्ये कचरा कोटीमध्ये परवा साहेबांनी या ठिकाणी माफी मागितली आदरणीय आमच्या पक्षप्रमुखांनी. आज जर असे प्रकार होत असेल तर वारंवार जनतेसमोर आम्हाला आज माफी मागावं लागते ही फक्त केवळ आणि केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांची चूक आहे, याला कुठंतरी आता या ठिकाणी आळा घातला गेला पाहिजे. मला वाटतं असे प्रकार वारंवार होऊ नये, याची पुनरावृत्ती होऊ नये, निश्चितच याची दखल घेऊन 2 दिवसांमध्ये आयुक्तांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची दोन्ही या ठिकाणी ऐतिहासिक स्थळांची ज्या ठिकाणी कचरा टाकला गेलेला आहे त्याची चौकशी करून जो कोणी दोषी असेल, मग तो वर्ग 1 अधिकारी असू द्या, वर्ग 2 असू द्या किंवा कर्मचारी असू द्या, जे काही चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्या दोन्ही या प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर या ठिकाणी कडक कारवाई करू, वेळप्रसंगी त्यांना निलंबन सुद्धा केलं जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.